Subscribe to Flamingo Frames and click the bell icon to get notified with latest updates. एक वेगळीचं म्हणून मी बघतोय बीज इकडं, याच्यामध्ये शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे, विषमुक्त अन्न आपल्याला मिळालं पाहिजे आणि सर्वांच्या आरोग्यामध्ये निरोगी आरोग्य राहावं या दृष्टीकोनात आपण एक काम करायचा वेगळा प्रयत्न करतोय. म्हणजे मदत मागितली मनापासून की सगळे हात उभे असतात हा मला आयुष्यात अनुभव आलेला आहे. जी मनाची शक्ती तुम्ही सगळी सांगितली, मी विवेकानंदांना 14 वर्षापासून ठरवलं की काहीतरी वेगळं करायचं आणि मनाची शक्तीच त्यांचं पुस्तक वाचतं की सगळी ताकद तुमच्या मनात आहे, तुम्ही काय ठरवता त्याच्यावरती गोष्टी घडतात होतात. आणि असे हजारो अनुभव माझ्या आयुष्यात आहेत स्वतःच्या, एखादी गोष्ट ठरवली आणि ती झाली नाही असं कधी होत नाही. कधी सकाळी ठरवली संध्याकाळी होते, कधी थोडा वेळ लागतो पण गोष्टी होतात 100% होतात. तर मित्रांनो, आज आपल्याला हेच ठरवायचं की टार्गेट आपलं मोठं आहे. माझे संजय बोरकर साहेब आले, जे आपल्याला खूप चांगलं सॉफ्टवेअर बनवत आहेत. मी प्रत्येकाचं नाव घेतलं होतं, नरेंद्र आहेत आमचे, पेरे साहेब आहेत, प्रत्येकाचंच नाव घ्यावं वाटतंय. आणि सगळे माझे बीवीचे, लाईफ सायन्सचे, बीवीजी इंडियाचे, ॲम्ब्युलन्सचे, जे मगाशी वसंतजींनी सांगितलं, खरंतर आतापर्यंत 31,000 जास्त बाळांचा जन्म ॲम्ब्युलन्सने झाला. आतापर्यंत 39,39,00,000 लोकांना मदत झाली. त्यातले 20% लोक म्हणजे जवळपास 8,00,000 लोक अदरवाईज देवाघरी गेले असते. 8,00,000 लोकांचा फक्त महाराष्ट्रामध्ये जीव वाचला. महाराष्ट्राच्या भागात आपण आंध्र प्रदेशमध्ये सेवा देतो, दिल्लीमध्ये देतो, जम्मू काश्मीर चालू करतोय आणि राजस्थान आणि उत्तर प्रदेश फायनल झालंय, ते चालू होईल. एक वेगळं जेव्हा आपण देवीचं शेड घालतो तेव्हा देशाचे पंतप्रधान नाव ओळखतात. म्हणजे माझी मिलिंदींची सुद्धा खूप जुनी ओळख आहे, जुनी मैत्री आहे. मध्यंतरी एका कार्यक्रमामध्ये दिल्लीला भेटलो, मला म्हटलं की आकाशात पीएमओ जातो तेव्हा बरं वाटतं, बीवीजी माणसं दिसतात. प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये गेले की बीवीजी माणसं दिसतात. प्राईम मिनिस्टर साहेबांच्या घरी जेवणाचं निमंत्रण असेल, त्यांच्याकडे कोणी राष्ट्राध्यक्ष आले तर ज्यांना प्राईम मिनिस्टर जेवायला बोलवतात की ते आले की तुम्ही या, असे पुण्यातल्या 2 लोकांना बोलवतात, त्यात आपले निलंजी आहेत. अभिमान वाटायला असा माणूस आहे आणि तुम्हाला म्हणजे घरी गेलो तरी बीवीजी माणसं दिसतात, मला अगदी घरचं सर्व वाटतं. तर त्यांनी मला आता खूप चांगले आयडिया दिले निलंजीने की वेगवेगळ्या पद्धतीने कसं बीवीजीला पुढे घेऊन जाता येईल, काय चळवळ, कारण त्यांनी खूप पॉलिसी लेवलला मुलींचे काम करतात. तर त्याच्यातनं आपण एक वेगळी चळवळ करतोय. त्यांनी काही फ्रेंचायझी मदत घेण्याच्या सांगितलं आपल्याला की तालुक्या तालुक्यात उद्योजक कशी उभी करता येतील आपल्याला, त्याच्यावरती आपल्याला त्याच्यावर काम करायचंय. मनशक्ती केंद्राचे प्रमुख व्हायचे ते तर फारच वेगळं काम आहे. म्हणजे मला त्या संस्था एकमेव संस्था अशी असेल जी कुठलीही देणगी घेत नाही, देणगी मागत नाही, फक्त साधकांच्या वरती चालते. आणि तिथेही मनशक्ती केंद्र म्हणजे स्वामी विज्ञानानंदांनी जे काम केलं ते काम अतिशय तळमळीनं आणि कळकळीनं समाजापर्यंत न्यायचं काम आदरणीय प्रमोदभाई करतायत. सगळेच लोक म्हणजे प्रत्येक जसं नाव घेतलं पाहिजे, प्रत्येकाने खूप प्रचंड मोठं काम केलंय. गेले 50 वर्ष जनतेला हसवायचं काम मात्र जी टिल्लूची फॅमिली करते, की त्यांचे वडील स्वतः आणि त्यांची मुलगी 50 वर्ष महाराष्ट्रातली दुःख विसरून लोकांना हसवायचं काम चालत आहे. मनाची मशागतीचे 3000 पेक्षा जास्त प्रयोग झाले, असे प्रत्येक जण वेगळं काम करतोय. आमचे पडवळ साहेब आले, द्राक्षामध्ये खूप मोठं काम आहे. सगळ्यांचेच सगळेच लोक, पण एक वेगळी माझ्या मित्रांनो सगळ्यांना एक जसं सगळ्यांनी हेच सांगितलं की आपण एक स्वतः कसं ठरवूया. 5 लाख हे जस्ट निमित्त मात्र म्हणतोय मी, 5 लाख शेतकऱ्यांनी आपण 10 लाख करू, 20 लाख करू. माझं टार्गेट मी ठरवलंय की 10 कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करायला मदत करायची. त्याच्यामध्ये बीवीजी इंडियात आपण सुरुवात केलेली आहे. बीवीजीमध्ये आपण 80,000 लोक काम करतायत, ते वाढतायत, ते वाढत जातील. शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा उत्पादन खर्च जवळपास आपली बीवीजी टेक्नॉलॉजी वापरली तर 30% ते 70% खर्च कमी होतो. आमच्या दीप शुक्लाने जे काम केलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे प्रॉडक्ट बनवलेत, मी त्यांचं पेस्टिसाईड जे बनवलेलं आहे आमचा ॲग्रोसेफ मी देऊन दाखवतो. मग किडींच्यावरती मारतो, कीड 10 मिनिटांमध्ये मरते, 11 मिनिट लागत. व्हायरल इन्फेक्शन असेल, फंगल इन्फेक्शन असेल, बाकी काही असला आजार असेल, शेतकऱ्याला जी 10-20 औषध ठेवायला लागतात त्याच्याऐवजी एकच औषध आणि खर्च कमी. नानांनी मागची जवळपास 6 महिने नाशिकला अक्षरशः ठोकला होता,
आणि द्राक्ष शेतीमध्ये प्रचंड अभ्यास केला. द्राक्षामध्ये आता त्या शेतकऱ्याचा खर्च 2.5-3 लाख रुपये झालाय. हे परवा दिवशी माझ्याकडे एक आमचे सांगलीचे पाटील आले होते, ऍडिशनल कलेक्टर, काय नाव ना त्यांचं, त्यांचं वाळवा गाव आहे. वाळवाचे पाटील आले होते, मला म्हटलं की आमच्या गावामध्ये 3000 एकर द्राक्ष आहे आणि एवढं औषध मारतात की 200 फुटावर पक्षी जात असेल तो मरून खाली पडतो. एवढं वाईट अवस्था म्हणजे अशी आता द्राक्ष मिळणे, आमच्या गावात आम्ही एक द्राक्ष कुठे तोंडात घालत नाही. म्हणजे अशी अवस्था तुम्ही करताय, तोच पुढे जातो माणूस, तोच खातो द्राक्ष, त्याला कॅन्सर होतोय. मला तर आज एक सांगायला केलं होतं की माझे एक जवळचे मित्र IDBI बँकेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर गोंगिरवार साहेब मागच्या वर्षी रिटायर झाले आणि कॅन्सरने काल त्यांचं निधन झालं. 1-6 महिने माणूस म्हणजे 90 किलो वजनाचा माणूस 40 किलो झाला. इतकं वाईट होतं की सगळ्या घराचे नातात लागते, कॅन्सर घराघरात झालाय. मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येकाच्या जवळमध्ये एक किमान 5 तरी कॅन्सरचे पेशंट दिसायला लागेल. तुमच्या मित्राचे असेल, आजीला असेल, कोणातरी मावशीला असेल, ब्रेस्ट कॅन्सर आहे, ब्लड कॅन्सर आहे, हे सगळे जे आजार उपलब्ध होत आहेत, त्रास होत आहेत आपल्याला, लिव्हरचे त्रास होत आहेत, किडनी फेल व्हायला लागल्यात, सगळे जे प्रॉब्लेम होत आहेत ते सगळे आजार, त्याचं मूळ कारण हे शेतीमध्ये आपण जे विष पेरतोय, विष उगवतोय, हेच खायला घालतोय. आपण विषमुक्त शेती निरोगी भारत ही एक चळवळ करतोय. आमच्या पाटील साहेबांनी, डॉक्टर पाटील जी आता त्यांनी जे गाई म्हशींच्या वरती काम केलं तेही प्रचंड मोठं काम आहे. इन्फर्टाईल जनावर गावागावांमध्ये 20% एका गाई म्हशीला सांभाळायला जवळपास रोजचा 200-300 रुपये खर्च येतोय. 2-2 वर्ष त्या जनावर सांभाळायला लागते आणि त्यांना तुम्हाला उत्पन्न मिळायला 1.5-2 लाख रुपये खर्च होतोय. पाटील साहेबांनी जे औषध तयार केले ते दिलं पण आपलं रंजो, तर तुम्हाला 3 महिन्यामध्ये मॅक्सिमम 60-70% जनावर आपण इन्फर्टाईलची फर्टाईल करतो, ज्याला 1.5 लाख रुपये शेतकऱ्याला खर्च येतो, ते केवळ 1000 रुपयात आपल्याला काम करता येतं आणि 1000 रुपयात ती जनावर कन्वर्ट करतो. BVG मध्ये मी आता 3000 लोक, दीपजी, 3000 लोक BVG मध्ये येणे का प्लॅन करत आहे. 3000 BVG लाईफ सायन्स मध्ये गणेश मध्ये बोलाय, 300 आदमी हा करतो, 500 आदमी BVG लाईफ सायन्स मध्ये हो जाएंगे और उनको सपोर्ट करने के लिए एग्रीकल्चर कॉलेज की लास्ट ईयर के 3000 स्टूडेंट हम टाइटल पे ले रहे हैं, तो सो दैट वी कैन रीच टू 5 लाख फार्मर्स. तो वो एक प्लानिंग कर रहे हैं. तिथे आपल्या शेतकऱ्यांना 15 क्विंटल 12 क्विंटल 15 18 20 22 क्विंटल पर्यंत शेतकरी गेले. कापसाचं उत्पन्न यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रमोदभाई जिथं 4-6 क्विंटल होतं तिथे आपण मागच्या वर्षी 2000 शेतकरी दत्तक घेतले होते. यवतमाळ जिल्ह्यातले ज्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या झाल्या महाराष्ट्रामध्ये, जिथं खायला आलं नाही तिथे 4-6 क्विंटल जात कापूस, पण 12 क्विंटल 15 क्विंटल 20 क्विंटल तिथे 20 क्विंटलच्या पुढे गेले. तिथे आमचे भोसले साहेबांनी मागच्या वर्षी त्यांनी तिथे 3-4 महिने दर ठोकला होता आणि तिथे आपण त्यांना करून दाखवलं. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपण भाताचे शेतकरी घेतले, राईस आहे, टाटा ट्रस्टने तिथे आम्हाला मदत केली आणि तिथे 5-6 शेतकरी आपण दत्तक घेतले होते आणि त्या 5-6 शेतकरी उत्पन्न जिथे 8-10 क्विंटल भात होतो तिथे 20 क्विंटल 22 क्विंटल हायएस्ट 25 क्विंटल भात केला आणि पुन्हा विषमुक्त. म्हणजे त्यात कुठल्याही प्रकारचे विषय असते, म्हणजे सोयाबीन मध्ये ईल्ड वाढते पण ईल्ड बरोबर प्रोटीनचं पर्सेंटेज पण वाढते, फक्त नुसतं ईल्ड वाढते, प्रोटीनचं पर्सेंटेज वाढते. हळदी मध्ये कर्क्युमिनचं प्रमाण वाढते. माझ्या हळदीचे मालिकाचे शेतकरी आले, त्यांनी मला सांगितलं की त्यांचं ईल्ड 12 क्विंटलचं 26 क्विंटल झालं, नुसतं ईल्ड वाढलं आणि हळदीचं कर्क्युमिनचं प्रमाण पण वाढतंय. की आपलं कार्बन प्लस जे आहे त्याच्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन वाढतो जमिनीमध्ये, अॅग्रोसेफने सगळ्या प्रकारच्या किडी मारतात, अॅग्रोमॅजिकने पिकाची वाढ खूप चांगली होतीये, अॅग्रोन्युट्रीने न्यूट्रिशन सपोर्ट मिळतोय आणि हे सगळं जर एकत्र केलं तर शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होतोय. आता सांगलीचा प्रवीण आलाय, त्यांनी वॉटर कंडिशन बनवलंय, पाण्याची क्वालिटी खूप खराब झाली आहे ग्रामीण भागामध्ये. पाण्याची क्वालिटी इतकी खराब झाली आहे की साहेब जनावरांना आपण खराब पाणी देतोय, जमिनीत खराब पाणी टाकतोय आणि त्याच्यामुळे जमिनीची पोरोसिटी गेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या जमिनी बर्बाद व्हायला लागल्या. म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये आता जवळपास 10-15 हजार एकर शारखड जमिनी झाल्या, जिथं 60% काही उगवायच्या तिथं आता तुम्हाला गवताचं पात्र देखील उगवत नाही. तर तिथं आपण हे वॉटर कंडिशन मशीन बसवलं, अशी कंप्लीट टेक्नॉलॉजी आपण विकसित केली. म्हणजे वॉटर कंडिशनर आहे, ऑर्गॅनिक कार्बनचं प्रोडक्ट आहे, सॉफ्टवेअर आपण आणलंय की सॉफ्टवेअर मध्ये आपण काय करतो की ते त्याच्या बारकोडला तुम्ही फक्त स्कॅन केलं की कुठल्या शेतामध्ये त्यांनी ती शेती पिकवली, त्याचा सॅटेलाइटचा फोटो, त्याचं कधी पेरली, काय पेरली, त्याच्यावरती काय काय फळ कधी कधी फळ हे त्याला त्या शेतकऱ्याला कळणार आहे. अशा पद्धतीने आपण एंड टू एंड सगळं सोल्युशन तयार करतोय. तिथून आपल्याला मदत करायला हजारो हात तयार आहेत. तुमच्या मनात फक्त तुम्ही ठरवा
महाजन नाशिकला खूप काम करायची संधी आहे, मध्यप्रदेशमध्ये खूप काम करायची संधी आहे, तुम्ही नगरला खूप चांगलं काम करताय. तर सगळ्यांनी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती एवढीच राहील की खरंच तुमचं स्वतःचं काम म्हणून यात लक्ष घाला. 5 लाख नाही, 10 लाख शेतकरी होतील, 20 लाख होतील, आपल्याला 10 कोटीपर्यंत पोहोचायचंय, मग आपण पुढचा टप्पा ठरवू. पण गणेशराव, हे सगळं शक्य आहे. पहिले तुमच्या मनात तुम्ही 100% ठरवा. स्वीट टोचली ती टोचलं काही वाटत नाही. 100% ते 5 लाख होतील तुम्हाला अजिबात मला 100% खात्री आहे. फक्त माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती एवढीच राहील की हे लाजलेलं काम म्हणून बघू नका. हे कुणीतरी लागले, हे गायकवाड साहेब सांगताय, ते कुणीतरी सांगतोय म्हणून करू नका. की आपल्याला चळवळ करायची, आपण कारण जे विषमुक्त अन्न पिकवणार त्यामुळे शेतकऱ्याची प्रगती होणार आहे. त्याला वर्षाला 1 लाख रुपये मिळणार, 2 लाख रुपये मिळणार, ते जे खाणार आहे तो माणूस आरोग्य देणार आहे.